जारंगे पाटलाचं म्हणणं हे थोडं चुकीचंच आहे. त्यांच्या लेकरा बाळासाठी EWC आणि अण्णासाहेब महामंडळासारखे मोठाले हे आहेत. अण्णासाहेब महामंडळामध्ये त्यांना खूप अनुदान भेटतं आहे. तसं आमच्या OBC समाजाच्या मुलांसाठी कुठं नोकरीचं कुठं अण्णासाहेब महामंडळासारखं काही अनुदान वगैरे आम्हाला भेटत नाही. त्यांनी फक्त त्यांच्या मुलाबाळाचा विचार करू नये, आमच्या पण मुलाबाळांचा विचार करावात का. तुमच्यामध्येच मुलाबाळ आहेत आणि इकडे का OBC का मुलाबाळ नाहीत का? हां, OBC समाज का वांजे का पूर्ण? आणि मला एक असं सांगून इच्छितो की आज आमच्या उपोषणाला इथं बसून आम्हाला 20-21 दिवस झाले आहेत, पण OBC समाजाच्या जीवावरती जे काही लोकप्रतिनिधी निवडून येतात त्या लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत 20 दिवसामध्ये आमच्या हाकेच्या अंतरावर आमदार आहेत इथं, 20 दिवसामध्ये त्यांनी आमच्याकडे साधे एक चक्करसुद्धा मारले नाही किंवा आले नाही, आमची विचारपूस केली नाही. हे एक आम्हाला OBC समाजामार्फत खूप खंत वाटते, कारण की आज 20-25 वर्षापासून जे आमच्यावर राज्य करतात आमच्या मतदानावरती, आज पूर्ण OBC समाजाचा 65% मतदान आहे घनसावंगी तालुक्यात. त्यांचं एक तरी इथं एकदा तरी येऊन आमचं सांत्वन करण्याची गरज होती. आणि ते एक तालुक्याचे लोकप्रतिनिधी असल्या कारणाने आम्ही त्यांना बार बार त्यांचं हे मांडू, त्यांच्यासमोर हे प्रश्न त्यांना विचारू की तुम्ही आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असल्या कारणाने आम्ही तुम्हाला बार बार विचारतो की तुमचं इथं येऊन आमचं घराणं का शासन दरबारी तुम्ही न्यायला पाहिजे होतं, पण तसं न करता तुम्ही फक्त एका समाजाची बाजू धरून OBC समाजाकडं पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. हे आम सगळ्या तालुक्यामधल्या सर्व OBC समाजाच्या लक्षात आलेलं आहे. याचा परिणाम 24 दिसत ह्या गोष्टीचा परिणाम आवश्यकच 2024 लोकसभा विधानसभा ह्या इलेक्शनच्या टायमाला नक्कीच समजल की आपण OBC समाजाकडे दुर्लक्ष केल्यामुळं आपल्याला थोडे वाईट फळ भेटतील असे त्यांच्या पण त्या टायमाला लक्षात येईल. तर त्यावेळेस सत्ता पडली म्हणजे का OBC आरक्षण थांबल का, मराठ्याचं कुलबी देणं थांबल का? ज्यावेळेस हे सरकार तर काही दिवसाचं काही महिन्याचं असेल, कारण की याला भवितव्य नाही या सरकारला. हे सरकार पडल्याच्या नंतर ज्यावेळेस इलेक्शन लागतील, ज्यावेळेस समजा काही OBC समाज बांधवचे छगन भुजबळ साहेबांच्या, पडळकर साहेबांच्या, जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जर समजा OBC लाट आली आणि सरकार जर OBC समाजाचं जर तयार झालं तर नक्कीच ह्या जे समजा आरक्षणाच्या नोंदीच्या सापडा लागल्या OBC समाजाच्या, ह्या नोंदी रद्द होऊन OBC समाजाचं जैसे ते तैसंच राहील असं मला वाटतं.